शासनाच्या नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाकडून दिल्या जाणारा दीडपट वेतन व महागाई भत्त्याचा शासन आदेश अखेर 5 महिन्यानंतर 12 सप्टेंबर रोजी काढण्यात आला. यापूर्वीच्या शासन आदेशानुसार पोलीस अधिकाऱ्यांना दीडपट वेतन देण्यासंदर्भातील मुदत 31 मार्च 2018 होती. त्यामुळे एप्रिल 2018 वाढीव वेतनाचा कोणताही लाभ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळत नव्हता. आता गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र, उपपोलीस ठाणे व दुर्गम भागातील पोलीस ठाणे आदींमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या दीडपट वेतनाचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा, कोरची, कुरखेडा, एटापल्ली आदी तालुक्याचा अतिदुर्गम भागात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच विशेष अभियान पथक QRT, C60 व MT पथकातील कर्मचाऱ्यांनाही दीडपट वेतन लागू राहील. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.